रसाळ उसाची पेर, कोळा हुरडा अणबोरे, वांगे गोंडस गोमटे, टपोरे मार पावटे, हिरवा हरभरा तरारे, गोड थंडीचे शहारे, गुलाबी ताटते गाजर, तिळदार तिळान ती बाजर, वरलोण्याचा गोळा, जिभेवर रसवंती सोहळा, डोळे उघडता हेजड, दिसे येऊल्या सौख्याचे सुगड। तर आज आहे भोगी, आणि भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या प्रतीक्षा मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज आपण करणार आहोत भोगीची भाजी। तर चला भोगीच्या भाजीसाठी आपण साहित्य बघूया काय काय घेतलेलं आहे ते। तर साहित्य इथे मी घेतलेले आहेत वालाच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा, हरभरा, जांब, वटाणा आणि फोडणीसाठी घेतलेलं आहे लसूण, खोबरं, बोर घेतलेलं आहे, गाजर घेतलेलं आहे इथे, आणि आपल्याला भाजीला टाकायचं आहे ते तीळ आणि शेंगदाणे। आणि इकडे हा सगळे खडे मसाले घेतलेले आहेत। खडे मसाले आपल्याला काळ्या मसाल्याची भाजी बनवायची आहे आपल्याला। एकदम असं इन्स्टंट वाटण बनवून आपल्याला ही भाजी बनवायची आहे। तर त्यासाठी मी पूर्ण खडे मसाले घेतलेले आहेत आणि आपल्या वांग्याच्या फोडी घेतलेल्या आहेत। तर वांगे व्यवस्थित असे बारीक चिरून घेतलेले आहेत। तर हे जी साहित्य आहे ते आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे। तर बऱ्याच वेळेस मी काळ्या मसाल्याची रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे आणि खडे मसाले पूर्णपणे भाजताना पण दाखवलेले आहेत। तर तसेच ह्यावेळेस पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। पण ह्यावेळेस सर्वप्रथम मी तीळ आणि शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत। तवा खूप तापलेला आहे त्यामुळे तीळ आपले तडतड असे उडत आहेत। तर जशी जशी एक एक वस्तू आपली भाजून घ्यायची आहे आपल्याला आणि जी वस्तू भाजलेली आहे ती दुसरी भाजीपर्यंत ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। तर मी तीळ शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि लगेच मिक्सरला लसूण आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे। आणि आपले खडे मसाले भाजेपर्यंत आपल्याला तीळ शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत। तोपर्यंत कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो आणि आपला खडे मसाले जे आहेत ते भाजून पण होतात तोपर्यंत। तर इथे मी काडी पेटीने गॅस पेटवलेला आहे कारण आपलं जे बर्नर आहे त्याचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे आणि मसाले वगैरे आपले पूर्णपणे भाजून झालेले आहेत। तर आता आपण लगेच फोडणी टाकत आहोत। तर ह्या दिवसामध्ये मटार आपल्याला एकदम ताजा आणि गच्च भरलेला असा व्यवस्थित छान मिळतो आणि आजची जी भाजी असते ती लेकूरवाळी भाजी अशी पण म्हणतात तिला। आणि ती भाजी आज भोगीच्या दिवशी आपण करतो सगळेजण। तर एकदम टेस्टी भाजी होते बघा ही। आणि आज भोगीची ही भाजी प्रत्येकाच्या घरी केली जाते। पूर्ण वेजिटेबल ह्या भाजीमध्ये असतात आपल्या। तर आपण जशी भाजी आपल्याला जास्त कमी करायची असती त्या प्रमाणावर आपण ह्यामध्ये जे आपले भाजीपाला आहे तो आपण ह्याच्यात घ्यायचा आहे। तर ह्याच्यामध्ये पूर्ण साहित्य आपल्याला ऊसासकट टाकायचं असतं। ऊस, जांब, बोरं वगैरे सगळं ते मी तुम्हाला दाखवलेलंच आहे। तर इथे सर्वप्रथम मी जिरे मोहरी टाकलेली आहे आणि आपली जिरे मोहरी टाकली की लगेच लसूण आणि खोबऱ्याचा जो किस आपण केलेला आहे तो टाकायचा आहे आणि तो व्यवस्थित परतला की आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे। हळद टाकली की आपण जे पूर्ण साहित्य घेतलेलं आहे भाजीपाला तो पूर्ण व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे आणि ह्याला परतायला टाकायचं आहे आपल्याला। तर एक पाच मिनटं व्यवस्थित ह्याला परतून द्यायचं आहे आपल्याला। तर हे व्यवस्थित परतलं की आपल्याला ह्याला एक पाच मिनटं वाफ लागून द्यायची आहे। पूर्ण वाफेवरती ठेवायचं आहे। पूर्ण वाफ लागली की पुन्हा एकदा उघडून आपल्याला ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर असं एकदा दोनदा करायचं आहे आपल्याला। तर एकदा दोनदा परतून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे पूर्ण। तर हे पूर्ण परतल्याच्यानंतर तेल सोडतं बघा बाजूला। तर त्याच तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं धने पावडर, थोडंसं जिरे पावडर, थोडंसं आपल्या चवीनुसार लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला प्लस चवीपुरतं मीठ टाकायचं आहे।
आणि हे टाकल्याच्यानंतर जे आपण वाटण तयार केलेलं आहे काळ्या मसाल्याचं ते टाकून घ्यायचं आहे. तर हे काळं वाटण टाकून झाल्याच्यानंतर व्यवस्थित असं परतून द्यायचं आहे आणि परतलं की पुन्हा 5 मिनिटं आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे. आणि नंतर त्याला व्यवस्थित तेल सुटलं की आपल्याला जो आपण शेंगदाणे आणि तीळ याचा कूट तयार केलेला आहे तो टाकायचा आहे आणि तो टाकून परतून घ्यायचा आहे. ते परतल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून व्यवस्थित ह्याला हलवून घ्यायचं आहे. हलवून घेतल्याच्यानंतर ह्याला पुन्हा आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला पूर्णपणे शिजून द्यायचा आहे आपल्याला. तर व्यवस्थित आपला मसाला परतून झालेला आहे तर ह्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण सोडून द्यायचं आहे. तर हे बघा व्यवस्थित ह्याला तेल सुटलेलं आहे. तर ही भाजी आपण आपल्याला अशी ठेवायची असेल तर तशीही ठेवू शकता आणि थोडंसं पाणी आपल्याला घालायचं असेल तर पाणी घालू शकता आपण. पण भाकरीसोबत आपल्याला भाजी थोडीशी रस्सादार व्हायला हवी त्यामुळे मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. बस ह्याला 5 मिनिटं कमी गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे. एक 5 मिनिटं मंद गॅसवर आपली भाजी उकळून द्यायची आहे. तर आपली भाजी अशा प्रकारे तयार झालेली आहे. तर बघा ही भोगीची भाजी कशी वाटली तुम्हाला. तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे. आता करायची आहेत आपल्याला भाकरी. तर भाकरीचा व्हिडिओ मी तुम्हाला 2-3 वेळेस शेअर केलेला आहे. ज्वारीच्या भाकरीचा आणि बाजरीच्या भाकरीचा सुद्धा केलेला आहे. झुणका भाकरसुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे. पण आजच्या भाकरी थोड्या स्पेशल असतात आणि आज असतात त्या बाजरीच्या भाकरी. थंडीमध्ये बाजरीच्या भाकरी खायला खूप छान लागतात आणि बाजरीच्या भाकरीसोबत शेंगदाण्याची चटणी किंवा ठेचा असला तरी पण खायला एकदम टेस्ट येते. त्याला जास्त म्हणजे ठेचा आणि चटणी जरी असेल तरीही भाजीची गरज त्याला जास्त प्रमाणामध्ये भासत नाही. प्लस बाजरी जी आहे त्याच्यामध्ये थोडा गरम पदार्थ असतो. हा थंडीमध्ये खायला छान लागतो आणि गरमीचा सुद्धा असतो. तर आजच्या जी भाकरी करायच्या आहेत आपल्याला त्या भाकरीला आपल्याला तीळ लावून घ्यायचे आहेत. तर तिळाची भाकर खायला सुद्धा खूप मस्त लागते. तर तीळ जे आहेत ते पूर्णपणे कणिक आपली मळून झाल्याच्यानंतर भाकर व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायची आहे. आणि थापून झाल्याच्यानंतर थोडेसे व्यवस्थित असे दाटसर पांगून घ्यायचे आहेत आणि नंतर थोडीशी थापून घ्यायची आहे आपल्याला भाकर. तर अशा प्रकारे आपल्याला भाकरीला तीळ व्यवस्थित लावून घेता येतात. आणि पाठीमागून जे आपल्याला तीळ लावायचे आहेत ते तव्यावर आपण ज्यावेळेस भाकर टाकतो ना त्यावेळेस आपल्याला पाणी ज्यावेळेस भाकरीला लावून घ्यायचं असते त्याच्या अगोदर आपल्याला पूर्ण तीळ पसरून घ्यायचे आहेत आणि वरून पाण्याचा हात फिरून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडनं अशा पद्धतीने तीळ लावले जातात. तर असेच तीळ आपल्याला प्रत्येक भाकरीला लावून घ्यायचे आहेत आणि भाकर व्यवस्थित आपल्या गॅसच्या शेगडीवर भाजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी पहिली भाकर करून घेतलेली आहे. ती आपल्याला सुरुवातीला तव्यावर भाजून घ्यायची आहे. तव्यावर भाजल्याच्यानंतर शेगडीवर भाजताना पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत आपल्याला दुसरी भाकर तयार करून घ्यायची आहे. तर अशाच पद्धतीने सर्व भाकरी आपल्याला तयार करायच्या आहेत. Thank you.
किती छान आणि व्यवस्थित आपली भाकर भाजलेली आहे। तर अशा प्रकारे आपलं पूर्ण भाजी आणि भाकर झालेली आहे। तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय, ओम नमः शिवाय। तर अशा प्रकारे हा भोगीचा नैवेद्य मी तयार केलेला आहे। ताक, शेंगदाण्याची चटणी आणि आपली भोगीची भाजी आणि थोडंसं बीट तयार चिरून घेतलेलं आहे आणि आपली ही तिळाची भाकर।